नमस्कार मित्रांनो, मी दीपाली तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करते. तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की आज मी कशाबद्दल बोलणार आहे. येस, आज आपण ट्रेकिंगसाठी समरमध्ये काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, कशी काळजी आपली घेतली पाहिजे, याबद्दल काही पॉईंट्स मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. उन्हाळा म्हणले की सुट्टीचे दिवस आले, लहान मुलांना सुट्ट्या लागल्या की आपण बाहेर जाण्याचा प्लॅन तर ठरवतोच. स्पेशली सॅटर्डे संडे म्हणलं की वीकेंड आला म्हणलं की चला कुठेतरी बाहेर जाऊया, असं प्लॅन तर खूपच सारे असतात. पण जे लोक स्पेशली ट्रेकिंगचा प्लॅन करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी ट्रेकिंगला जाताना उन्हाळ्यात काय काय काळजी घेतली पाहिजे, कधी केली पाहिजे ट्रेक, यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे की आपण ट्रेकिंगला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. काही चार पाच मुद्दे आहेत माझ्याकडे, ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो तुम्हाला ते हेल्पफुल वाटतात का ते तुम्ही बघा, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट बघा, ठीक आहे. सो आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. ट्रेकिंग जे की माझं फेवरेट आहे आणि खूप साऱ्या लोकांचं सुद्धा फेवरेट असेल ट्रेकिंग करणं, हायकिंग करणं. पण मग खूप साऱ्या अशा पण गोष्टी येतात की आता समर सीझन चालू आहे, मग त्यामध्ये काय केलं पाहिजे, कारण वातावरणात पण खूप सारे बदल होतात. सो आपल्यावरती पण काही इफेक्ट पडू नये म्हणून त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हा मेन मुद्दा आहे आपला या व्हिडिओचा. सो सगळ्यात पहिल्यांदा मी जर सुरुवात करते, आपला पहिला मुद्दा आहे की ट्रेक कधी करावा. तर माझं मत असं आहे की मॉर्निंग टाईम इज द बेस्ट टाईम फॉर द ट्रेकिंग, कारण 11 आणि 2 यामध्ये ऊन खूप जास्त असतं, उष्णता खूप जास्त असते आणि त्यामध्ये जर ट्रेकिंग केली तर तुमची बॉडीची तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता जास्त असते. सो मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही मॉर्निंग टाईमलाच ट्रेक करा. माझ्या खूप साऱ्या ट्रेक मी मॉर्निंगमध्येच केल्या ज्याच्यामुळे मला जास्त काही त्रास नाही होता. 5 ते 10 यामध्ये आपले ट्रेक कम्प्लीट करा. ऍटलीस्ट जो मेन पॉईंट आहे जो तुम्हाला चढायचा आहे तो पॉईंट तरी तुम्ही ऍटलीस्ट या वेळेमध्ये करा, जसेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. सो आपला पहिला पॉईंट होता मॉर्निंग टाइम. या पॉईंटमध्ये आपला मुद्दा असतो की आपले क्लॉथिंग, की आपण काय वेअर केलं पाहिजे जेणेकरून आपण उन्हापासून प्रोटेक्शन करू. सो मी तुम्हाला सांगेन की जितके हलके लूज कपडे तुम्ही घालाल ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. टाईट कपडे किंवा जीन्स टाईप म्हणू शकता हे नका वेअर करू, कारण उन्हामध्ये ते बॉडीला नाही सूट करणार आहे. सो जितके लूज कम्फर्टेबल कपडे तुम्हाला घालता येतील तितके घाला. स्पेशली हे बघा की पूर्ण कपडे तुम्हाला कसे वेअर करता येतील, जेणेकरून उन्हामुळे आपली स्किन खराब होऊ नये, काळी पडू नये किंवा रॅशेस होतील, याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही फुल घाला. आणि बाकीचं जर सपोज नाही जमलं फुल तर ऍटलीस्ट सनस्क्रीन तरी लावायला विसरू नका. आणि सपोज जर तुम्ही वरती गेलात आणि पूर्ण माळरा नसेल, ऊन जास्त असेल, तर कॅप पण कॅरी करू शकता टोपी म्हणून. सो यामध्ये क्लॉथिंगमध्ये एवढं येतं की तुम्ही काय घातलं पाहिजे हे मी तुम्हाला आता सांगितलं की कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजेत. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कसे घालताय. सो तुम्हाला प्रोटेक्शन करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कपडे सुद्धा घालू शकता आणि या गोष्टी सुद्धा कॅरी करू शकता, ठीक आहे. नाव कम टू द थर्ड पॉईंट. थर्ड पॉईंट येतं की आपली बॉडी प्रॉपर हायड्रेट ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि उन्हाळ्यात हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी पुरेसं वॉटर मिळणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जसं जसं वर चढत जाता तसं तसं घामावाटे तुमच्या शरीरातलं पाणी कमी होत जातं, त्यामुळे तुम्हाला पाण्याची जास्त गरज लागते. सो तुम्ही जितकं पाणी प्याल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. मी असं म्हणत नाही की जास्तच पाणी प्या, पण ऍटलीस्ट घसा कोरडा होतोय तर ऍटलीस्ट थोडं पाणी प्या. कंटिन्यू पाणी पिऊ नका, थोडं थोडं पाणी प्या, कारण त्याचा पण त्रास होऊ शकतो. पण पाणी पिया दर 1 तासानंतर, थोडं थोडं का होईना पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे, बॉडी हायड्रेट राहणं सुद्धा गरजेचं आहे, ठीक आहे. हा आपला थर्ड पॉईंट होता की तुमची बॉडी हायड्रेटेड राहणं मस्ट आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बाहेर तुम्हाला असं ग्लुकोन डी टाईप इलेक्ट्रोलाइट पावडर सुद्धा भेटते, तुम्ही ते सुद्धा कॅरी करू शकता. जर कोणाला आवडत असेल पाण्यामध्ये टाकून प्यायला तर तुम्ही तेही घेऊ शकता, हाही एक ऑप्शन आहे, ठीक आहे. नाव आपला लास्ट पॉईंट आहे की ब्रेक टाईम. मी त्याला असं नेम दिले की ब्रेक टाईम. ट्रेकिंग करताना कंटिन्यू ट्रेकिंग करणं नाही आहे चांगलं आणि ते जमणार पण नाही. सो माझं असं मत आहे की तुम्ही कंटिन्यू ट्रेकिंग करण्यापेक्षा 1-1 तासाचा ब्रेक घेत ट्रॅकिंग करा. थोडासा वेळ थांबा, आजूबाजूचं दृश्य तुम्ही अनुभवू शकता किंवा काहीतरी करा, आराम करा, फोटो क्लिक करत बसा, बाहेर आजूबाजूचं व्ह्यूज बघा, पण ब्रेक घ्या. ब्रेक घेत जाणं इज द बेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला जास्त दमायला पण होणार नाही आणि जास्त दमसुद्धा लागणार नाही. सो या
आणखी माझे काही चार पॉइंट्स होते. पहिलं आपलं मॉर्निंग टाइम, सेकंड आपलं क्लॉथिंग, थर्ड वॉटर आणि लास्ट की ब्रेक घेत जाणं हे पण एक गरजेचं आहे. सो या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जे कोणी बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा हेल्पफुल राहील अशी मी आशा करते. होप तुम्हाला आवडला असेल. आणि जात होतं एक टिप सुद्धा सांगते, जर तुम्ही उन्हाळा ट्रॅकिंग करत असाल तर बरोबर आपला एक गाईड ठेवा. गाईड म्हणण्यापेक्षा आपला एखादा मित्र आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे की ज्याला आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा थोड्याफार माहिती असल्या पाहिजेत की वातावरणाचा सपोज बदल झाला तर कधी काय करावं, एखादा रस्ता भटकतोय तर आपल्याला डायरेक्शन देणारा सुद्धा कोणीतरी आपल्या बरोबर लागतं. सो ऍटलीस्ट एक फ्रेंड तरी तुमच्या बरोबर हा असलाच पाहिजे, ठीक आहे. अँड या चला तर मग आता या व्हिडिओचा मी आता इथेच करते. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू, बाय बाय.